माझे नाव विलास अशोक आवटी, राहणार दुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली। या ठिकाणी आमची 7 एकर शेती आहे। 7 एकर शेतीमध्ये साधारण 4 एकर आत्ता सध्या 10001 व 265 अशा 2 जातीचं लागण आम्ही केलेले आहे। आणि अजून 3 एकर आमची शेती ऊस लागणीसाठी शिल्लक आहे। या जमिनीमध्ये गेली अनेक वर्ष क्षारपडचं प्रमाण जास्त असलं ह्या एरियामध्ये असल्यामुळे या जमिनीमध्ये उत्पादन क्षमता अतिशय कमी होती किंवा उगवण क्षमता पण फारशी दिसत नव्हती। पण आता सध्या आपण पाठीमागे हा जो ऊस पाहताय या 2 वर्षांमध्ये या ऊसाला आम्ही ग्रीन हार्वेस्ट हे खत वापरायला सुरू केलं। आणि पूर्वीचं सच्छिद्र पाईपाचं प्रोजेक्ट राबवल्यानंतर इतर खतं वापरून बघितली पण त्यापेक्षा ग्रीन हार्वेस्टचं खत वापरल्यानंतर मात्र अतिशय चांगला रिझल्ट यामध्ये दिसायला लागला। ऊसाची जाडी वाढलेली आहे, ऊसा जमिनीतला पोत सुधारलेला आहे आणि ऊसाची काळोखी वगैरे बघितल्यानंतर नक्की या ग्रीन हार्वेस्ट या खताचा अतिशय चांगला उपयोग या जमिनीला झालेला आहे आम्हाला दिसून आलं। उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा वाढ झाली आणि त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की या ग्रीन हार्वेस्ट खताचा उपयोग या जमिनीसाठी अतिशय चांगला आणि जमिनीचा पोत सुधारणे या ऊसाची काळोखीपासून सगळ्याच गोष्टी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अतिशय चांगलं खत आहे। आणि माझी सर्व शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की ती नेचर केअरच्या इतरही उत्पादनांचा वापर आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करावा आणि आपलं उत्पादन वाढवण्यासाठी या खताचा उपयोग होतो। मी या नेचर केअरला सुद्धा धन्यवाद देतो। माझा मोबाईल नंबर आहे 99 75 1 1 1 0 0 0। धन्यवाद।